5 सप्टेंबर सर्वांना माहिती आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी आपल्या भारतामध्ये आपण शिक्षक दिन हा साजरा करत असतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती हे एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली स्वतः. मात्र बाकी जी व्यक्ती शिक्षक कार्य शिक्षण मध्ये कार्यरत होते आणि जे चांगली कामगिरी करत होते त्यांना नेहमी ते प्रेरणास्थान किंवा प्रेरणा द्यायचे. आज शिक्षक दिन जरी असला तरी खऱ्या अर्थाने शिक्षक दिन हा साजरा होतो तो तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमुळे. तर आम्ही शिक्षक जे तुमच्या समोर उभे राहतो आणि तुम्हाला आमच्यामध्ये असलेले काही गुण असतील किंवा आमच्यामध्ये आम्ही जे काही शिकलेलं असतील ते तुम्हाला ज्ञान देण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आणि ते ज्ञान तुम्ही जेव्हा अवगत करतात आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जेव्हा उंच भरारी मारतात तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या शिक्षकांची मान उंचावली जाते. आम्हाला अभिमान वाटतो की आमचे विद्यार्थी निरनिराळ्या विविध क्षेत्रामध्ये एक उच्च पदावर काम करतात, त्यांचं आयुष्य व्यतीत करतात आणि स्वतःचं नाव उज्ज्वल करत असतात. आज शिक्षक दिनानिमित्त आपल्या या सौ यय निजम हायस्कूल शिरगाव शाळेतील काही शिक्षकांचा मी उल्लेख करू इच्छितो की त्यांनी या शाळेसाठी मी ज्या वर्षापासून लागलो त्यानंतर खूप चांगली कामगिरी केली आणि आपल्या शाळेचे नाव आणि पर्यायाने विद्यार्थ्यांच्या तुमच्या सहकार्याने त्यांचं स्वतःचं नाव सुद्धा राज्य पातळीवर नेण्याचं कार्य केलं. श्रीयुत भारंबे सर हे आता निवृत्त झालेले आहेत तरी सुद्धा विज्ञान शिक्षक म्हणून मी त्यांच्या बरोबर जे काम केलं आणि त्यांच्याकडनं जसे विद्यार्थ्यांनी ज्ञान अवगत केलं तसं मी सुद्धा त्यांच्याकडनं खूप काही शिकलो आणि त्यांचा जो ऍक्टिव्हपणा होता संपूर्ण शाळेमध्ये विद्यार्थ्यांप्रती त्यांचं जो प्रेम होतं जी आपुलकी होती ती वाखडण्यासारखी होती आणि त्यांनी सकाळी सकाळी दर वर्षी ते तुम्हा विद्यार्थ्यांना आम्हा शिक्षकांना शुभेच्छा देत असतात. दुसरं एक मी नाव घेऊ इच्छितो आपल्या शाळेतील सौ पाटील मॅडम यांनी मुख्याध्यापक म्हणून जर निवृत्ती घेतली पण त्यांनी शिक्षक म्हणून जे या शाळेसाठी कार्य केलं ते माझ्या नजरेतून जर बघितलं तर खूपच वाखाणण्यासारखं होत. त्यांचे मुख्य विषय जरी मराठी इतिहास असले तरी सुद्धा सर्वच विषयात ते पारंगत होते आणि त्यांनी खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना बाकी विषयात सुद्धा ज्ञान देण्याचं काम केलं. असे अनेक नावं आहेत आणि सध्याही आपल्याकडचे सर्व शिक्षक हे तुम्हा विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करतात. फक्त अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, फक्त एखाद्या त्यांच्या विषयाचं ज्ञान देणे एवढंच शिक्षक करत नाही तर सर्वच क्षेत्रातील सर्वच बाबींचा उल्लेख ते करत असतात आणि ज्ञान देत असतात. काही वेळेला आर्थिक मदतही करतात. जसे तुमचे सर्वात आवडते शिक्षक श्रीयुत मस्कर सर हे दरवर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतातच पण प्रेरणा सुद्धा देत असतात. एक पीटी शिक्षक असून हिंदीचं ज्ञान तर देतातच पण शारीरिक दृष्ट्या विद्यार्थी सक्षम कसा असावा त्याचंही ज्ञान देत असतात. तर असे अनेक शिक्षक तुमच्या आयुष्यात येणार आहेत. जसं शालेय जीवनात आम्ही आहोत तसं भविष्यामध्ये कॉलेज जीवनात सुद्धा चांगले चांगले शिक्षक तुम्हाला लाभणार आहेत. फक्त तुमचं कर्तव्य काय आहे त्यांच्याकडनं ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमचं कौशल्य विकसित करून तुमचं क्षेत्र तुमचं करिअर घडवणं. मला अजूनही आठवते विज्ञान शिक्षक म्हणून
आम्ही श्रीयुत किरण ठाकूर सर, श्रीयुत भारंबे सर आणि मी अनेक वेळा विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन काम केलं, विज्ञानाचे निरनिळे प्रयोग आम्ही केले आणि तेव्हा विद्यार्थ्यांचा सहभाग सुद्धा तेवढाच घेतला गेला आणि आजही मी पाहतो आजचे तुम्ही विद्यार्थी या आधुनिक जगामध्ये तंत्रस्नेही शिक्षक जरी असले तरी सुद्धा आमच्यापेक्षा जास्त टेक्निकल दृष्ट्या तुम्ही चांगले समृद्ध आहात याची प्रचिती आम्हाला येत असते. बरेचसे विद्यार्थी गेल्या वर्षापासून मला वाटतं ठेपडे सरांनी नववीचा जवळपास संपूर्ण वर्गच तंत्रस्नेही करून ठेवलेला आहे. त्यामुळे वेळोवेळी आता जे शासनाचे उपक्रम येत आहेत त्या उपक्रमामध्ये काही व्हिडिओ काही फोटो अपलोड करायचे असेल, माहिती भरायची असेल तर अशा विद्यार्थ्यांची आम्हाला मदत होते आणि ते विद्यार्थीही न चुका करता सहजपणे मदत करतात आणि त्याचा अभिमान आहे की शिक्षकांनी दिलेलं ज्ञान एवढंच नाही तर त्यांचं स्वतःच ज्ञानही ते विकसित करतात आणि मदत करत असतात. तर हा 5 सप्टेंबरचा शिक्षक दिन खऱ्या अर्थाने साजरा कधी होईल तर शिक्षकांनी दिलेलं ज्ञान तुम्ही तुमच्या मध्ये घेऊन आणि तुम्ही स्वतः सुद्धा तुमची कौशल्य तुमचं ज्ञान इतर संदर्भ साहित्यातून विकसित करून जेव्हा तुम्ही तुमचं करिअर घडवणार, तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व घडवणार तेव्हा खऱ्या अर्थाने हा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा होईल असं माझं मत आहे. मला आयोजकांनी संधी दिली या शिक्षक दिनानिमित्त बोलण्याची, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि थँक्यू.